हे बघ आता आपल्या वड्या झालेल्या आहेत खाण्यासाठी तयार झाल्या. बघा हे पहा छान मसाला झाला मस्त पालक वडी आपली ही. तुम्ही केला नसाल तरी पण नक्की करून बघा आता या वड्या. नमस्कार, आज आपण पालक बघा ही असा पालक आणलेला आहे. आता आपण हे ना या पालकाची वेगळीच रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे असा हे बघा असं मोठ्या मोठ्या पानाचा पालक आणलेला आहे. असे मोठे मोठे पानं आहेत हे पहा असे मोठे पानं आहेत. आता आपण हे पानं आहेत ना एक एक निसून घेणार आणि आपण या पालकाच्या वड्या बनवणार आहे. आता वड्या तुम्ही कधी खाल्ल्याच नसतील तर अशा वड्या एकदा जर केल्या तर तुम्ही नेहमी नेहमी खाताल. बघा तर मी याच्या तुम्हाला वड्या करून दाखवणार आहे. त्यासाठी मी आता हे पालक निसून घेते. तर बघा आता आपल्याला आहे ना हे असं पालक निसून घ्यायचं. याला जास्त मागं देठ नाही घ्यायचा. देठ आहे ना अगदी थोडासा घ्यायचा. हे असं इथं मागं जास्त देठ नाही घ्यायचा. नुसतं आपल्याला पान घ्यायचं असं बघा. असं पान का? हां असं मोठ्या मोठ्या पानाचा पालक आणायचा म्हणजे त्याच्या वड्या छान होत्या. तर आता अशा प्रकारे आपण सगळे पानं निसून घेणार आहोत. हे असेच घ्यायचे बघा. हे पहा आपण सगळी निसून घेतलेली. हे बघा अशा प्रकारे निसून घेतलेली. मागं जास्त देठ नाही ठेवलेला मी काही नाही. म्हणजे तुम्हाला जेवढी मोठी पालक भेटेल ना बाजारात तेवढे मोठ्या पानाची पालक आणायची. आता सध्या चांगली पालक येते हिरवीगार आणि फ्रेश पण असती. तर आपण आता याला स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घेऊ आणि याला वाटण काय लागतं ते बघूया आपण आता. हे बघा आपण आता पानं धुवून घेतलेले स्वच्छ असे एकदम दोन पाण्याने धुतले पानं. आणि त्याच्यासाठी मी आता वाटण काय घेतलेलं आहे बघा. 5-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत. 1/2 चमच्याला पण कमी जिरे आहेत आणि 1/2 चमच्याला पण कमी वावा आहे. तर आपण आता याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि वाटण आपण मस्त वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून घेऊया एकदम. हे बघा थोडंसं म्हणजे आपल्याकडे जसे पाने असतील ना तसं आपण वाटण काढायचं. तर आता हे वाटण मी एकदम बारीक वाटून घेते. हे पहा आपण वाटून घेतलेलं आहे मिरच्या लसूण जिरे आणि ओवा थोडासा आणि मीठ एवढं वाटून घेतलेलं आहे. तर आपण आता इकडे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. बघा हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण ज्वारीचं 1/2 चमचा पीठ टाकणार आहोत. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नका टाकू. तांदळाचं टाकलं तरी पण चालतं, ज्वारीचं टाकलं तरी पण चालतं. नसेल ना तर नुसत्या डाळीच्या वड्या केल्या ना तरी पण छान होतात. बेसन पीठ आणि तू ज्वारीचं 1 चमचा भर टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही नाही टाकलं ना ज्वारीचं तरी पण चालतं, पण मी टाकलेलं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर आहे आपल्याकडं हिरवी, ती कोथिंबीर टाकलेली आहे मी याच्यामध्ये. आणि हे वाटण आहे ना आपण वाटून घेतलेलं ते पण याच्यामध्ये टाकणार आहे. हे आपण आता सगळं धुवून टाकलेलं आहे. हे आपल्याला आता असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा पाणी टाकलं का आणखी? हो पाणी टाकावं लागेल थोडंसं आपल्याला याच्यामध्ये. अजून आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. म्हणजे तुमच्याकडे जसे पानं असतील ना तसं तुम्ही जास्त पीठ घ्यायचं असं त्याला. मग हे पहा अशा पद्धतीत आपल्याला बेसन पीठ तयार करायचं. हे बघा पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही, असं मध्यम साईजचं आपल्या पानाला चिकटलं पाहिजे अशा साईजचं. हां असं असं पीठ करायचं. पाहू शकता तुम्ही. आता आपण पानं लावायला घेऊया. आपण आता हे पान घेतलेलं आहे बघा. असं पाठीमागची बाजू वरती करायची. ही खालची बाजू आहे आणि ही पाठीमागची बाजू आहे. तर आपल्याला आता याला असं पीठ लावून घ्यायचं. बघा खूपच पौष्टिक होणार आहे वड्या आणि खूप छान लागतात खायला पण. तुम्ही असं त्याच्या आपण लोखंडाच्या तव्यावर टाकणार आहोत हे वड्या. आपण आता असं पीठ लावून घ्यायचं. आणि त्याच्यावर आपल्याला असं दुसरं पान ठेवायचं. असं दुसरं मोठाले पानं असतील ना तर तुम्ही 2-2 लावू शकता. आणि छोटे छोटे पानं असतील तर तुम्ही 2-2, 3-3, 4-4 असे पानं लावू शकता. जसे पानं असतील ना तसं लावायचं. बघा आणि पीठ आपल्याला जास्त नाही लावायचं. असं सगळीकडे थोडं थोडं लावायचं. असं मस्त पीठ लावून घ्यायचं. बघा आता याच्यावर मी अजून एक छोटंसं पान ठेवते. जास्त मोठं नाही ठेवत. असे बारकाले पण पाने घ्यायचे.
म्हणजे आत घालायचे हा असे आत आतमध्ये टाकायचे बारकाले पानं, काही छोटे काही मोठे काही बारीक. आणि हे पालखाला आपलं देठा म्हणून कडक असतं ना. आणि ही अशी आळूवडी, आळू नाही पालकवडी, सॉरी पालकवडी. आपण आळूवड्या करतो ना अशा, हे बघा अशा प्रकारे वड्या करून घ्यायच्या अशा प्रकारे. आता ही आपली वडी आपण इकडे ठेवून देऊ. बघा किती छान वड्या होतात, एकदम मस्त खायला पण खूप छान. आता दुसरं पान घेऊ आपण, हे असं दुसरं पान ठेवायचं आणि हे असं पीठ लावून घ्यायचं सगळ्या पानाला. तुम्ही कमी लावा जास्त लावा तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीनुसार पीठ. नाही पण जास्त लावल्यावर ते व्यवस्थित होणार नाही. नाही काही नाही, आपलं पीठ आपण आता पुढं बघू ना. आडू हे वड्या कशा करतात हे पुढं दाखवते मी तुम्हाला. मी हे पान असं उलटं ठेवून देते याच्यावर, आडवे उभे सोयीचे असे पानं तुम्ही ठेवू शकता. आता हे पान उलटं ठेवलं आहे ना मी, तर याच्यावर हे छोटं पान आपण हे असं ठेवायचं परत. हे पा अशा प्रकारे ठेवून द्यायचं आणि असं पीठ लावून घ्यायचं सगळीकडून थोडं थोडं सगळीकडून लागलं पाहिजे. आणि याची पण आपल्याला असं उडी करायची, अशी उडी करायची. बघा हे पा किती छान उडी होती हे बघा. अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या करून घेऊया. आता हे पा आपल्या आता वड्या करून झालेल्या आहेत सगळ्या. आपण आता लोखंडाचा तवा ठेवणार आहोत गॅसवर आणि मस्त एवढ्या करणार आहोत. आता बघा इकडे छान वड्या झाल्यात आपल्या आता एकदम मस्त. तुम्ही कधीच खाल्ली नसतील अशा वड्या, एकदा नक्की करून बघा अशा वड्या. आपण आता तवा ठेवलेला आहे बघा, लोखंडाचा तवा टाकलेला आहे मी गॅसवर. आता तवा तर आपला आहे, आपला थोडासा गॅस एकदम बारीक ठेवायचा, जास्त मोठा नाही. आपल्याला आता तेल टाकायचं त्याच्यावरती. आता मी सुरुवातीला थोडंसंच तेल टाकलेलं आहे. तर आपण आता एक एक वडी हे तव्यावर ठेवायची आपल्याला. हे बघा असे ठेवून द्यायचे, एकदम पौष्टिक पण आपण वडी करणार आहे. एकदम पौष्टिक वड्या आहेत ह्या आणि खायला पण खूप छान लागतात. आळूच्या वडे सगळेच खातात, पालकाच्या वडे एकदा खाऊन पाहा. अशा प्रकारे ठेवून द्यायचा. लोखंडाच्या तव्यावर तर एकदम छान लागतात बघा. त्या पानं कसं आहे, याचे पानं जरा कडक असतात ना देठाला, त्याच्यामुळे असे उतरल्या जातात ते. तर दाबून घ्यायचे थोडेसे. हे बघा अशा प्रकारे आपण आता तव्यावर कशा बसतात तशा टाकून दिलेल्या आहेत. तर आणि हे थोडंसं आपलं पाणी घेतलेलं आहे, थोडंसं पाणी जसं का आपण असा कडेने सोडणार आहोत, जास्त नाही आणखी थोडंसं. आणि बारीक गॅसवर याच्यावर आपण आता असं झाकण ठेवून याला 2 मिनटं आपण वाफवून घेणार आहे. 2-3 मिनटं जवळजवळ बारीक गॅसवर वाफवून घेणार याला. तर हे आपण आता उचकून बघू, 4-5 मिनटं झालेत आपले. हे बघा मस्त अशा वाफळल्यात, अशा बघा छान एकदम पालक पण वाफळलंय आपला आणि पीठ पण वाफळलंय. लोखंडी तव्यावर काही वेगळेच असतील काही, लोखंडाची तव्यावर आहे. तर आपण आता काय करणार याला असं कड्याने थोडंसं तेल सोडणार अशा. आता आपल्याला याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. असं तेल सोडलं ना म्हणजे पटके सुलातल्या जातात वड्या बघा. असं थोडंसं तेल टाकायचं याच्यावरती आणि याला आपण आता उलटी करून घेऊ. आपण आता एक एक पलटी करून टाकू याच्यावरती. हे बघा अशी अशी काढली का, अशी पलटी करायची. एक एक वरचा अंग खाली करायचं आपल्याला आणि खालचं वर करायचं. हे पहा इतक्या भारी दिसत आहेत ना अशा बाळाचे समस्त भाजल्यात खालून एकदम छान. तळायची पण गरज नाही काय यांना, असं भाजूनच केलं ना असे खालचे अंग. आता वरचे अंग आपल्याला खालून चांगले भाजून घ्यायचे अशाच प्रकारे. आपण सगळ्या उलटून घेऊ आता या वड्या. छान लाल झाल्यात असं मस्त एकदम. हां खायला तुम्ही म्हणता ना इतक्या छान लागतात खायला. तुम्ही एकदा करून बघा या वड्या, मग तुम्ही म्हणताल काय वड्या आहेत. छान पैकी असे खालचे अंग आपण आता भाजून घेणार बघा. असं झाले की नाही छान वड्या आपल्या या बघा. वेगळ्याच पद्धतीने भाजून वड्या. आता आपण याला थोडंसं आणखीन तेल टाकूया. हे बघा असं थोडंसं थोडंसं धार धार असं तेल सोडायचं असं एकदम मस्त. खूप छान असं स्वाद सुटलेला आहे बघा.
तुम्ही नक्का कर नक्की करताल अशा वड्या म्हणजे नक्की करताल. हे पहा आपण आता सगळ्या उलटून घेतलेल्या आहेत ना, एक वरच्यासारखीच खालची बाजू पण आपण चांगली भाजून घेणार आहे. आणि मग याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत आपण. आता तुकडे नाही केले तरी चालू शकतात, नाही केले तरी पण चालतात तुकडे. पण तुकडे केले ना तर मग चौकडून अशी वा भाजल्या जाते किंवा वाफाळ्या जाते, असे कडा पिडा असा राहतात ना या कडा विडा, तर या कडा पण भाजल्या जातात तुकडे केल्यावर. आणि नाही केले तरी पण चालतात, खूप छान लागते बघा. हे तुम्ही आळू वडीला काय खाता अशी पालक वडी खाऊन बघा, इतकी पौष्टिक लागते खायला आणि टेस्टी पण खूप आहे आणि खाण्यासाठी पौष्टिक पण खूप आहे. याला तळण्याऐवजी तुम्ही अशी वाफवून जर घेतली ना तर चांगलंच आहे. हे आता आपण हे खालचे अंग पण भाजलेत आपले, हे पहा असं उळतू राहिले एकदम. आता इथे आपण असे छान पैकी तुकडे करू. हे बघा आता हे तव्यावर ठेवलेली ताटली आहे बेसन पिठाची, तर आपल्याला ओलखण्याने असे तुकडे करायचे बघा. त्याचे झाले की नाही छान वड्या मस्त बघा, एकदम एकच नंबर. आपण एकच नंबर वड्या. आणि याला थोडंसं आपण आता तव्यावर फक्त आंबळ उंबळ भाजून घेणार आहोत. हे बघा अशा ह्या अशा वड्या असे तुकडे करायचे मस्त. हे पहा हे का असे तुकडे करून घ्यायचे आणि थोडंसं आता याला थोडंसं काहीतरी भाजायचं आहे आपल्याला. हे बघा किती मस्त वड्या झाल्या. आता आळू वड्यापेक्षा तर चांगल्या आहेत की नाही खायला पालकाच्या वड्या. हे पहा आपल्या या वड्या आता सगळ्या केल्यात. आपण आता ह्या अशा तव्यावर टाकायच्या आणि गॅस एकदम छोटा आहे बरं का, जास्त मोठा नाही ठेवायचा. आपल्याला गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे. इतक्या भारी लागतात ना. आता हे बघा अशा वड्या तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही अलुमिनियमच्या तव्यावर पण करू शकता किंवा कढई असेल सपाट तर कढईमध्ये पण करू शकता, नॉनस्टिकमध्ये पण करू शकता. आता आपण तुकडे केलेत ना तर त्यांच्यावर थोडीशी परत तेलाची धार टाकायची आपल्याला, थोडीशी म्हणजे कडकपणा येतो मस्त एकदम. झालं त्यांना फक्त आता थोडंसं होऊन द्यायचं आपल्याला एक दोन मिनटं अशा थोडंसं काहीतरी. आणि गॅस बघा आपला एकदम बारीक आहे, खाली एकदम नाजूक गॅस आहे. म्हणजे आता जवळजवळ झालं तर आपल्या खाण्यासाठी वड्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं चांगलं चांगलं खात राहा, स्वस्त राहा. हे बघा आता आपल्या वड्या झालेल्या आहेत खाण्यासाठी तयार झाल्या. बघा हे पहा छान असा झाल्यात मस्त पालक वडी आपली ही. तुम्ही केल्या नसाल तरी पण नक्की करून बघा आता या वड्या. हे पहा मस्त वड्या झाल्यात आपल्या पालक वडी ना. पालक वडी.